मूल तहसील के अंतर्गत आने वाले येरगांव ग्राम पंचायत पर युवा नेता पंकज गिडाम ने जीत हासिल की। सीटीवी न्यूज प्रतिनिधि ने पंकज गिडाम से इस संदर्भ में मुलाकात की। बल्लारपुर मूल विधानसभा क्षेत्र के अंतर्गत आने वाले येरगांव ग्राम पंचायत चुनाव में युवा नेता पंकज कपूरदास गिडाम ने जीत हासिल की और गांव के विकास के लिए कुछ करने का जज्बा लिए नव निर्वाचित ग्राम पंचायत सदस्य पंकज गिडाम ने अपने मुलाकात के दौरान सिटी न्यूज चैनल से बातचीत की। इस वक्त उनके साथ अन्य युवा साथियों में उत्तम आड़े, महेश कोवे, मनोज मड़ावी, विनोद मड़ावी, नीलेश गिडाम, छत्रपति चंदन खेड़े, योगेश भोयर, विपुल चावरे, अनिल नागापुरे आदि उपस्थित थे। और इस मौके पर सिटी न्यूज प्रतिनिधि माधुरी कटकोजवार से बातचीत के दौरान उन्होंने क्या प्रतिक्रिया व्यक्त की, आप स्वयं सुनिए। चंद्रपुर जिले के मूल तालुका में आने वाले येरगांव ग्राम पंचायत, तो आज हमारे साथ है येरगांव ग्राम पंचायत के नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य पंकज गिडाम। तो सर, सबसे पहले आपका बहुत बहुत अभिनंदन। ओके, थैंक यू। तो आपने इतने कम उम्र में इतना बड़ा मुकाम हासिल किया है, तो आपको कैसा लग रहा है? फिलहाल तो बहुत अच्छा लग रहा है कि अभी जो फर्स्ट यानी कि फर्स्ट स्टेज है, जो पॉलिटिकल के बारे में अगर सोचा जाए तो हमारी ये फर्स्ट स्टेज है। बट फर्स्ट ऑफ ऑल आई रिक्वेस्ट फॉर यू, आई वुड लाइक टू स्पीक इन मराठी लैंग्वेज। म्हणजेच याच्यासाठी की आम्ही म्हणजे ग्रामीण स्तरावर असतो, तर म्हणजे कुठेतरी म्हणजे माझ्या गावातल्या लोकांना जेव्हा की हा व्हिडिओ व्हायरल होणार आणि ते बघणार, तर त्यांना मराठी म्हणजेच इंग्लिश आणि हिंदी हे फार कमी समजते, त्याच्यामुळे मी शक्यतो मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेन। आणि तुम्ही मला हिंदी इंग्लिशमध्ये क्वेश्चन केले तरी पण चालेल, मी दोन्हीसाठी तयार आहे। तर सर्वप्रथम माझा परिचय, माझं नाव पंकज कपूरदास गिडाम, मी सध्या एम ए इंग्लिश झालेला आहे, माझं सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे बॅचलर ऑफ आर्ट्स इथून डिग्री झाली आणि त्याच कॉलेजमधून माझं एम ए इंग्लिश पण कम्प्लीट झालेलं आहे। आता मी सध्या बी एड करत आहे आणि कोरोनाच्या या काळामध्ये आम्हाला कुठेतरी संधी मिळाली की गावाकडे आपण आलो, म्हणजे त्याच्यामुळेच आम्ही गावाकडे आलो। आणि गावाकडे आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की गावाची स्थिती काय, परिस्थिती काय, त्याच्यानुसार आम्ही माझं हे मित्र परिवार होतं सोबत, त्या लोकांनी मला सपोर्ट केला आणि कुठेतरी ठरवलं होतं की भाई यावेळेस जो प्रकार व्हायला आहे, तर म्हणजे शिक्षित जे मुलं आहेत त्या लोकांनी कुठेतरी आपला गाव पातळीवर राजकारण जो असतो म्हणजे तो राजकारण न होता कुठेतरी विकास झाला पाहिजे, त्याच्या संदर्भात माझं गाव माझं विकास या उद्देशाने आम्ही कुठेतरी पहिलं पाऊल टाकलं आहे। आणि सर्व माझ्या मित्रपरिवारांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मदतीने आम्हाला ग्रामपंचायतची निवडणूक जिंकता आली। स्टुडंट्स आहेत तो यहाँ तक ग्राम पंचायत सदस्य तक का आपका अनुभव किस तरह का रहा? अनुभव तर खूपच छान म्हणजे शिकायला मिळालेला आहे। आपण जिंकलो असतो तरी पण आपल्याला खुशी आहेच, पण आणि हारही मिळाली असती तरी अनुभव आपल्याला पुस्तकातून म्हणा किंवा शिक्षणातून हा अनुभव मिळालेला नसता। कारण म्हणजे ग्रामीण स्तर जो स्थानिक लेवलवरचा जो ही आपली निवडणूक झालेली आहे ते खूप किचकट झालेली आहे आणि याच्यातून आपल्याला मिळालेलं आहे की प्रत्येक व्यक्ती आणि आपल्या जवळचे म्हणा किंवा आपल्या विरोधक जो असतो त्यांच्या मनात काय असतं, लोकांची मनस्थिती काय आहे, लोक कशा प्रकारे डायव्हर्ट झाले आहेत आणि म्हणजे जे न व्हायला पाहिजे त्याही गोष्टी झालेल्या आहेत, तर ह्या सर्व काही गोष्टी आहेत आम्हाला खूप जवळून पाहायला मिळाल्या आणि प्रत्यक्ष म्हणजे त्याचा तो अनुभव आम्ही म्हणजे सोबत घेऊन आलो असं आम्हाला अनुभव मिळालेला आहे। बल्लारपूर मतदारसंघ जो विधायक आहे सुधीरभाऊ मुनगंटीवार, तो इनके सत्ता आने के बाद आपकी भूमिका क्या रहेगी? तो फिलहाल तो अभी कुछ हमने कंफर्म नहीं किया है, क्योंकि कैसा है कि अपना ग्राम पंचायत का जो सरपंच रहता है उसका रोस्टर जो है अब यानी कि कल या परसों 22 तारीख को आने वाला है, तो जिस दिन वो कंफर्म हो जाएगा कि नहीं इस कैटेगरी का सरपंच है आने वाला है, उसके बाद अपनी फिर बॉडी कंफर्म हो जाएगी, बैठ जाएंगे 9 सदस्य रहेंगे उसका कन्फर्म हो जाएगा, उसके बाद अपन यानी कि हमारी मीटिंग्स हो जाएंगी, बाद में अपन बोलेंगे कि नहीं अपने को इसके साथ चलना कि उसके साथ चलना है, जो अपने गांव के लिए और हमारे लिए अच्छा रहेगा, जो हमारे गांव करने के लिए वो यानी कि इच्छुक होगा उसके साथ अपन समर्थन करेंगे और उनके साथ हम चलेंगे। तो ये आज हमारे साथ नेरगांव ग्राम पंचायत के नवनिर्वाचित सदस्य पंकज गिडाम जी। मैं माधुरी कटकोजवार, सीटीवी न्यूज चंद्रपुर।